जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण बैलपोळ्या निमित्त एक व्हिडिओ एडिट केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या अप्लिकेशनमधून एडिट केलेलं आहे आणि मध्ये जे काही मी मटेरियल वापरले आहे त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर मित्रांनो मध्ये जाऊन तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता कारण आपल्या कोणत्याही मटेरियलला पासवर्ड लावलेला नसतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आणि आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ऍप्लिकेशनमधून एडिट केलेलं आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये मी जी बीटमार्क क्रोड लिंक आणि प्रिस लिंक वापरली आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत आपण डिस्क्रिप्शन जाऊन इम्पोट करून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर मला टेलग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलग्राम चॅनलवर सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आतापर्यंत तुम्ही इंस्टाग्राम ला फॉलो केलं असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी जे तुम्हाला ते व्हिडिओचा डेमो दाखवत असतो ते डेमो मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवल्या जाते आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला लगेच सुरुवात करूया पण त्याबद्दल मित्रांनो आपण छोटासा आपला जो व्हिडिओचा डेमो आहे ते डेमो या लगेच आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया आज आज अभि अभि रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना व छकडा मारताना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चल... पहिल्या मित्रांनो व्हिडिओचे डिस्क्रिप्शन द्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमाट लिंक मिळेल त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहा मिळेल त्यानंतर मित्रांनो आपला प्लसवर क्लिक करायचे प्लसवर क्लिक केल्यानंतर इमेजन क्लिक क्लिकायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी जी पाहिजे लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व मोठं डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचे सर्व मोठं डाउनलोड केल्यानंतर मी त्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे ती व्हिडिओ आपला पहिला ॲड करायचा आहे अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ ती ॲड केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला ही जी पहिली बिट्स आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे आणि समोरचा भाग आपला आहे तो आपल्याला कट करून टाकायचा अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे आणि मित्रांनो हा आपल्याला थोडा झूम करून घ्यायचा आहे कारण मित्रांनो थोडं बहुत आपल्याला झूम करून घ्यायचा आहे कारण आपल्याला खाली जे हिरो कलर आपल्याला इथे पाहायला मिळतात बा अशा प्रकारे आपण झूम करून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो याचं जे सॉन्ग आहे ते आपल्याला इथे कमी करून टाकायचं असेल तुम्हाला इथे ॲडओ ऑप्शन पाहायला मिळेल व्हॅल्युमचे ते आपल्याला कट करून टाकायचे म्हणजे कमी करायचे आहे तर मित्रांनो पहिलेच काही सॉन्ग नाही त्याला त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला काही फोटो दिलेले आहे त्या समोरच्या बीडपासून आपले फोटो ॲड करून घ्यायचा प्लस ऑप्शन पाहाय मिळत क्लिक करायच्या इमेल आणि व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि मी तुम्हाला बैलाचे काही फोटो दिलेले आहे बाकी अशा प्रकारे फोटो पाहायला मिळते आपल्याला समोरच्या हिरवा क्लिक करायचे या आणि मित्रांनो सम समोरचा भाग आपल्याला कट करून टाकायचा व तुम्हाला तीन डॉट पाहत त्यावर क्लिक करायचे आहे आणि ते फिल स्क्रीन ऑप्शन पाहण्यावर हो क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो जे सर्व फोटो आहे तर आपल्याला इथे ऍड करून घ्यायचे मित्रांनो लगेच मी सर्व फोटो एकदा ऍड करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो इथे ॲड करून घेतलेले आहेत हे फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट लायचे स्टार्ट लाल्यानंतर तुम्हाला इथे प्लस ऑप्शन फॉर्म त्यावर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मी तुम्हाला एक पेंज दिलेलं आहे तर बैल पोळायची ती आपल्याला घ्यायची बाकी अशा प्रकारे ती पेंज पाय मिळेल ती जी घ्यायची आणि जी आपल्या खालच्या साईटला व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथे मोहन ट्रान्सफरवर क्लिक करायचे बा मोहन ट्रान्सफर ऑप्शन फॉर्म खाली त्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला खाली ओढून घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला फक्त थोड्या वरती अशा प्रकारे इथे करून घ्यायचे आहे म्हणजे असे करायच्या खाली आपल्याला दुसरी आपल्याला इथे एन जी ॲड करावं लागणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडी सेंटर इथे वरती करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही जी लेअर आहे तो पूर्ण व्हिडिओ आपल्याला लावून ला घ्यायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओवर लावण्यासाठी आपल्याला शेवट याय आणि तुम्हाला हे ऑप्शन पाहाय मिळेल यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ क्लिक करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो ही जी पीएनजी आहे ते हे पीएनजीचा आपल्याला काय करायचे थोडे भाग करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा भाग फक्त आपल्याला काय ही जी पी पी एन जी पाहाय मिळेल ही जी पहिली बिट्स आहे त्या बिट्सपासून आपल्याला समोरचा जो भाग आहे ते आपल्याला ते कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला दोन भाग करावा लागणार आहे त्यासाठी मित्रांनो सिंबल या क्लिकवर म्हणजे त्या ऑप्शनवर क्लिक करून दोन भाग करून घ्यायचे अशा प्रकारे दोन भाग केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट लावायचं आहे स्टार्ट लावल्यानंतर परत प्लसवर क्लिकायची मिळून व्हिडिओ क्लिक करायची आहे आणि तुम्हाला निम मित्र सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही सुद्धा टेक्स्पेंजची दिलेली आहे ती ॲड करायची आहे आणि ही टक्स पेएनची साईज आपल्याला कमी करायची त्यासाठी मोबाईल ट्रान्सफर क्लिक करायची आहे आणि खाली झूम पॅनल पाहिलं त्यावर क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे याची साईज आपल्याला कमी करून घ्यायची बाकी कमी करायची आहे आणि आपल्याला खाली अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायची बा की मी ते ॲड करून घेत आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे ते व्यवस्थित ॲड केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला ही जी लेअर आहे तर पूर्ण व्हिडिओवर घेऊन घ्यायची आहे बा मी तुम्हाला सांगतो तर बा पूर्ण व्हिडिओ घेण्यासाठी आपल्याला परत आपण जी लेअर पहिली घेतली तशीच आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि पूर्ण व्हिडिओ घ्यायचे आहे आणि मित्रांनो परत आपल्याला जी पहिली बिट्स आहेत तिथपर्यंत यायचे आणि या ह्या सुद्धा आपल्याला दोन भाग करून घ्यायचे बाकी अशा प्रकारे दोन भाग आपल्याला करून घ्यायचा दोन भाग केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला याला एक मी तुम्हाला शॅडो जी दिलेली आहे म्हणजे शॅडो पेन्जी दिलेली आहे ती आपल्याला इथे ॲड करायची त्यासाठी मित्रांनो प्लसवर क्लिक करायचे इमेज व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला मी एक शॅडो जी दिलेली आहे ती शॅडू पेन्जी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो शॅडो पेइंजी तुम्हाला इथे लगेच दाखवतो तो बाबा मित्रांनो अशा प्रकारे शाडू पेन आहे ते शाडू पेंज आपल्या प्लसवर क्लिक करून ही ॲड करून घ्यायचं आहे ते ॲड केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपण पण ते शो आणि ही सुद्धा आपलं पूर्ण व्हिडिओ क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही जी पेएंज पाया मिळेल तर या दोन पेंजी तर आपल्याला ती वरती घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो काय जे पेंजीच्या ही जी पेंजी आहे त्या सर्वात खाली आपल्याला घ्यायची आहे तर मित्रांनो खाली कशी घ्यायचं तुम्हाला सांगतो बघ की आपली ही पेंजी आहे ते इकडे तुम्हाला तीन रेषा पाया मिळत असते ती इकड्या साईटला इथे बघ की या साईटला तर या तीन रेषावर आपल्याला क्लिक करायच्या आणि ते अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही पेंजीचे खाली ओढून घ्यायचे म्हणजे आपली जी पेंजी आहे तिथे व्यवस्थित तिथे पाय मिळेल तसेच आपण आपल्याला ह्या जो दोन पीएंजी आहे त्या पेंजी आपण खाली इथे व्यवस्थित ओढून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे पाहाय मिळेल तर बघा मित्रांनो ही जी बैलपोळा पोळा जी आहे ती आपण खाली गेलेली आहे ती बेलपोळा पोळा आपल्याला आप क्लिक करायची आहे आणि त्याच्या खाली आपल्या सॉरी मित्रांनो ही जी पीएन जी आहे ते पिंज आपल्याला खाली घ्यायचे बॅग अशा प्रकारे आपण खाली घेतलेली आहे एक नंबर व्हिडिओ आपल्याला इथे अशा प्रकारे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग आणि मी तुम्हाला प्रिसेट लिंक दिलेली आहे ती प्रिसेप्ट लिंकमध्ये आपल्याला जायचे आहे प्रिसेट लिंकमध्ये गेल्यानंतर हे जो मला पहिला जो फोटो पाण्यामध्ये गेला एक इफेक्ट दिलेला आहे ते मित्रांनो या फोटोवर क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करायचे आहे तीन डॉटवर क्लिक करून आपलं कॉफी फिट करून घ्यायची त्यानंतर बॅग यायची आहे आणि आपल्या प्रोडक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त हा जो इफेक्ट आहे ते आपल्याला एकाच फोटोला इथे द्यायचा बा की हा जो पहिला फोटो आहे आपला तर या फोटोलाच आपल्याला हा इफेक्ट तिथे द्यायचा बा की पहिला फोटोला आपल्याला हा इफेक्ट फक्त एकदाच पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला बॅग यायचा आहे आणि आपल्याला प्रिसेटमध्ये द्यायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे जे दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे इफेक्टवर क्लिक करायचे आणि तीन डॉटवर क्लिक करून ते कॉपी पेट करून घ्यायची आहे त्यानंतर बॅग यायची आहे बॅग आल्यानंतर तिथे आपल्या प्रोजेक्टमधून जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला मी ते एका फोटो तुम्हाला इफेक्ट ॲड करायला सांगितलं तर आपल्याला काय करायचं आता समोरचा ते फोटो पाहिजे त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करायची तीन क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो एक फोटो सोडायचा आणि दुसऱ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट देऊन घ्यायचा अशा प्रकारे तर मी अशा प्रकारे जे सर्व फोटो आपल्याला एक फोटो सोडून आपल्याला दुसऱ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर आपल्याला परत प्रेसेटमध्ये जायचं आहे प्रेसेटमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला तिसऱ्या जे पेंज आहे ते बाकी की पेज मी इफेक्ट दिलेला आहे तर मित्रांनो या पीएनजीवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इफेक्टवर क्लिक करून आपल्या तीन डॉटवर क्लिक करून कॉपी वेट करून आहे त्यानंतर मित्रांनो ही जी लेअर सॉरी ही जी एन जी आहे तर या जीची आपला जी इफेक्ट आहे आपल्याला खालची जे निमित्त सर्वांना अर्धिक सोपेची जी एन जी आहे त्याला आपल्याला हाय पीक रिथे देऊन घ्यायचं म्हणजे पेस्ट करायचं इफेक्टवर क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे पाया मिळतं बघा की अशा प्रकारे इथे पाया मिळतात नंतर समोर जिथे जी आहे त्या पीएनजी सुद्धा आपल्याला हाय पीक रित पेस्ट करून घ्यायचं आहे अशा अशाप्रकारे हा पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर आपल्या प्रिसेटमध्ये जायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला एका फोटो पाहायला मिळतं त्या फोटोला पण एक पी टी आहे त्या फोटोवर क्लिक करायचे ईपीटवर क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅग यायचा आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर जे आपण एक एक फोटो राहिलेले आहेत मित्रांनो फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा बाकी हा एक फोटो सोडलेला आहे त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे जे फोटो राहिलेले आहे त्या फोटोवर आपल्याला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा बाकी अशा प्रकारे मी हे पेस्ट करून टाकत आहे तर पेस्ट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे परत आपल्या प्रिसेटमध्ये जायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर आपलं जे शेवट एका फोटोवर मी इफेक्ट दिलेला आहे तर मित्रांनो ते सॉरी मित्रांनो पी एन जी रिफेट दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करायचं आणि कॉफी पेट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बॅग जायचं आहे बॅग जायला गेल्यानंतर आपल्या प्रोडक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपली जी जी बैलपोळा जी आहे तर त्याला आपल्याला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा आहे तर मित्रांनो दोन्ही जीला आपल्याला हा जी इफेक्ट आहे ते आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे तर मित्रांनो पेस्ट आपण केलेला आहे तर पेस्ट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला तिथे समोर जी पिएंजी पाय मिळेल त्या पिएंजीवर सुद्धा आपल्याला हा इपीट ते पेस्ट करून टाकायचा आहे तर बाकी अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे तर बघा मित्रांनो मी अशा प्रकारे हा पेस्ट केलेला आहे तर पेस्ट केल्यानंतर सिंपल मित्रांनो तुम्हाला सॉरी मित्रांनो आपल्याला पी एन जीवर क्लिक करायचं आहे पी एन जीवर क्लिक केल्यानंतर इफेक्टवर जायचं आहे सॉरी आपण दुसरीकडे गेलेलं आहे त्या पी एन जीवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खाली इफेक्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन पाहायला प्लस साईज ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ते आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे सॉरी मित्रांनो आपल्याला ते एक ऑप्शन आपलं फक्त डिलीट करून टाकायचे म्हणजे आपली जी पी एन जी आहे ती आपल्याला एक नंबर इथे पाया मिळेल तर मित्रांनो प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत मित्रांनो ते मित ए, क्लिक केल्यानंतर सॉरी मी पुरत पण आपल्याला इथे रिपीट ऑप्शन पाहाय मिळत तेव्हा क्लिक करून मित्रांनो ते सुद्धा आपल्याला कट करून टाकायचे म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित इथे पाहाय मिळेल आपली पेइंजी बाग अशा प्रकारे इथे पेंज आपल्याला पाहाय मिळत आहे त्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे परत बॅग घ्यायचे आहे बॅग आल्यानंतर आपल्याला इथे मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्या इथे ॲड करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर आणि व्हिडिओ क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक करून मित्रांनो मी तुम्हाला एक टिक्स पेंज दिलेलं आहे सर मी तर टेक्स्ट बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे ते मित्रांनो ती बॉर्डर मी तुम्हाला इथे लगेच दाखवतो बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला टिक्स बॉर्डर पेइंची पाहाय मिळेल तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला पूर्ण व्हिडिओवर घेऊन घ्यायचे त्यासाठी मित्रांनो शोट द्यायचे आणि हे ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ घेऊन घ्यायचा आणि खाली तुम्हाला बिल्डिंग आणि ऑफिसी ऑप्शन पाहायला मिळतं त्यावर क्लिक करायचं आहे खाली लाईटिंग ऑप्शन पाहायला मिळेल दोन नंबर त्यावर क्लिक करायचे आणि स्क्रीन ऑप्शन पाहायला मिळेल पहिले त्यावर क्लिक करून बॅग आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला स्टार्ट ला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर तुमच्या चॅनलचे नाव तर आपल्याला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे खाली प्लस ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिक करायचे आहे इमेल व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि जो लोबो तुम्ही तयार केलेला ते तुम्ही इथे घेऊ शकता मी माझ्या चॅनलचा एक साधा सिंपल लोबो तयार केलेला आहे तिथे लोबो मी इथे ॲड करून घेतो बाकी ते मराठी चॅनलचे नाव आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी इथे ॲड करून घेतो तर मित्रांनो माझा मोबाईल थोडा हँग मारतो त्यामुळे मित्रांनो थोडा टाइम थो लागू शकतो तर बाकी अशा प्रकारे आपल्याला साईज इथे कमी करून घ्यायची आहे साईज कमी केल्यानंतर मित्रांनो कोणत्याही साईटला तुम्ही इथे हे ॲड करून घेऊ शकता ॲड केल्यानंतर सिंपल मित्रांनो बाकी मी या कोपऱ्यामध्ये इथे ॲड करून घेतो मित्रांनो मी या कोपऱ्यातील आहे त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आहे व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पामेल यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ आपला सेव्ह करत असेल तर ते तीर ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करून आपल्याला खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि कोणत्या गाण्यावर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद